नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो। मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या काही सरकारी योजना असतील त्या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती बघतच असतो। मित्रांनो, आज प्रत्येकाला वाटतं आपल्या खिशात 4 पैसे असावे आणि शिल्लक 4 पैसे असावे। तर मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काही ना काही प्रयत्न करीतच असतो, काही ना काही प्रयोग करतच असतो। मित्रांनो, त्यातलाच एक म्हणजे शेतकरी ही आपल्या शेतीमध्ये काही ना काही योग्य वेगळे प्रयोग करत असतो, प्रयत्न करत असतो आणि दररोज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आता मी बी त्यातलाच एक आहे आणि मी बी हा प्रयोग केलेला आहे। तर मित्रांनो, हा प्रयोग आपल्या सरकीमध्ये मुगाची लागवड करून हा प्रयोग केलेला आहे। तर मित्रांनो, सरकी लागवड करत असताना आपण सरकी लागवड करण्यासोबतच मुगाची ही लागवड केलेली आहे आणि आज तुम्हाला दिसतच असेल की मुगाची लागवड यशस्वीपणे चांगली झालेली आहे। तर मित्रांनो, आता आंतरपीक घेताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात आणि ते प्रश्न आपल्याला ते आपलं जे मनात विचार येतो तो विचार पूर्ण करू देत नाहीत ते विचार। मित्रांनो, आपण काय करायचं की थोडा विचार करायचा आहे की आपण असं केल्याने त्याचा रिझल्ट काय येईल। तर मित्रांनो, थोडासा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून तुम्ही रिस्क घ्यायची आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जसं की माहितच आहे, मूग जवळपास 2 ते 2.5 महिन्याचं पीक आहे आणि सरकीला 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण काय ती फिटिंगमध्ये येत नाही, पूर्ण आंतर फिट होत नाही। तर अशा वेळेस 2.5 महिन्यामध्ये आपला मूग चांगल्या प्रकारे निघून पडतो आणि आता मित्रांनो, तुम्ही मानता की सरकीच्या पिकावर याचा अभाव होईल। तर मित्रांनो, सरकीच्या पिकावरती काही अभाव होत नाही। याचा सरकीच्या पिकावरती काही अभाव होत नाही, काय नाही जर्शी सरकी सुकन। पण मित्रांनो, जेव्हा आपण मूग काढतो अशा वेळेस 10 ते 15 दिवस लागतील त्याला रिकवर व्हायला, सरकीला 10 ते 15 दिवस रिकवर होऊन जाईल सरकी। आणि सरकी जशी दुसऱ्याची सरकी आहे चांगली, तशी तुमची सरकी ही देखील होईल। मित्रांनो, काही ना काही करण्यासाठी 4 पैसे शिल्लक कमविण्यासाठी तुम्हाला थोडीफार रिस्क घ्यावाच लागेल। थोडंफार झालं तर थोडंच नुकसान होईल, पण जास्त काही होणार नाही। मित्रांनो, एरवी आपलं नुकसान तुम्हाला जसं की माहितच आहे, शेतकऱ्याचं नुकसान होत नाही असा प्रश्नच नाही, शेतकऱ्याचं नुकसान होतं। 17 इग्न येतात शेतकऱ्याच्या कामामध्ये। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबा विसरू नका, जेणेकरून असेच येणारे आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला वेळेवर आणि लवकरात लवकर मिळत जातील। तर मित्रांनो, चला आता आपण एक मुगाची झलक पाहूया, कसा मूग जमला, कसा आंतरपीठ झालं, कशा शेंगा लागल्या, ती सर्व माहिती सर्व या झलकमध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।